तर खूप खूप धन्यवाद. असे मनोगत्युक्त करते दोघं पाणी या गाणे रेडे. अयो हे काय काय ब्लाउज पीस नाही ना. चला फायनली गिफ्ट खोलायची वेळ आलेली आहे. तर पहिलं काय होगा की एक मिनिट एक ना, पहिलं कुठलं गिफ्ट खोलत आहेत? ओके एक अक्षयकडनं आहे गिफ्ट, एक अनुष्काकडनं आणि एक नवलकडनं आहे. ऑरेंजची गिफ्ट फोडायची बंद नको त्यात काहीतरी वेगळं असायचं. प्रसन्न काय असेल थांब आधी गेस कर. हे गिफ्ट कुणाचं आहे? नाही हे अक्षयच आहे. ऐशपद हे कोणाच आहे? हे कोणाचं गिफ्ट आहे? आज हे ट्रॅव्हल टोपी आम्ही प्रसन्न शिंदेला घेणार आहे. प्रसन्न शिंदे हे नारळ पण घेतलाय तिच्या बोटात बरोबर आपण तिकडे गेलो. ट्रॅव्हल टोपी नारळ महत्वाचा आहे. ते सरप्राईज आहे. तुला पण माहिती नाही ना, तुला पण तिकडे कळायला. तुम्हाला शाल अजून काय फेटा राहिला ना मी. ओके टेन्शन पॅक करून घेतोय. प्रसन्न बघून आता खतरनाक शॉक होणार आहे बरं का ते गिफ्ट बघून. कडक लागते त्याच्यात. खराब पांढऱ्या वाडीचा शोभतोय अच्छा. 50 रुपयाचं अक्षयने मोक्यावर गिफ्ट दिलेलं आहे. मी पूल मध्ये उतरायसाठी टॉयल आणलं होतं. राधाकृष्ण वाला भेटा चालेल. असं साईन थांबा येतो. तू काय आणलेस? इकडे फेटा पण आहे. लोटस आहे ना. घडी उलटी का लोटस सारखं कळलं नाही. त्याला वाटलं पाहिजे नवीन शर्ट आहे आणि तो उघडला की लोटस दिसलं पाहिजे. गेज गेज करायला जमत नाही. काय ब्लाउज पीस नाही ना. ह्याच्यामध्ये काय सरप्राईज बघायचं? सरप्राईज आहे. खतरनाक आहे, खतरनाक. सगळ्यांना आवडणार आहे. आता तोंड बंद. आज भावाची पार्टी आहे काय बघू द्या. निसर्गामध्ये ना गिफ्ट त्याला देणार पण तू येड्यागत पळत सुटणार. झेड पेट प्रोडक्ट. अरे रबराचा गट पकड की तोंड बंद खायचं. तोंड उघडलं की हाड द्यायचं सगळं. तर खूप खूप धन्यवाद अक्षय दिल्याबद्दल. खतरनाक प्रकार गिफ्ट आणले.
कस वाटल गिफ्ट तुम्हाला कोणाला माहित नव्हतं गिफ्ट बद्दल प्रत्येक गिफ्ट ची मी खासियत सांगतो खरच हे चांगलं आहे हे रात्री झोपताना हवेशीर राहावं म्हणून हे सकाळी उठले उठले जर कोणाचा राग आला तरी डोक्यात फोडायला हे कधी बस मधनं प्रवास करत असलो माझ्या जर कोण असलं तर आम्हाला वापरायला आणि हे उद्याच त्याची उद्घाटन होणार आहे हा पुरणार नाहीये हा एक तर पुढे किंवा माग तू तिकडे एका ठिकाणी पुरू शकतो मला एक नाही फादरला नाही शेजारच्या छोट्या पोराला भेटला अक्षरने एकट्या नाही घेतलेलं पतीनं ह्यानं कॉन्ट्री काढून घेतलं अरे अरे पंचवीस पंचवीस सहलीला फोन करू आणि हे माझ्यातर्फे माझ्यातर्फे भेटायला गिफ्ट धन्यवाद चला चला जाय कस का तोंड जरा खवड झालं हॅपी बर्थडे प्रसन्न पुन्हा एकदा वाढदिवसाच्या ढिकभर शुभेच्छा मोठा हो श्रीमंत हो आणि हसत राहा हसवत राहा पटकन तू पहिलं लग्नाला बोलव येस असंच प्रेम राहू द्या मम्मी पप्पांना खुश ठेव मी खूप लकी आहे बघी असंच प्रेम राहू द्यात मी खूप लकी आहे एवढी सगळी आम्हाला फॅमिली भेटली आम्हाला टीम भेटली मला म्हणजे मला मला फॅमिली फॅमिली भेटली टीम भेटली आता कसं जेव्हा 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 टीमचा विषय येतो मी थोडस इमोशनल होतो तर खरंच खूप छान वाटलं आणि अरे तुम्हाला माहित नाही हे डोकं डोकं तो भावाला थोडा मला मनोगत व्यक्त करते दोघं डोकं माडी या गाणे रेडे कुत्र काय करतोय काय जमलं जातो की अरे एवढं काम करून जमलं असेल सरप्राईज आता थोडं सरप्राईज सरप्राईज कसं सांगितलं सरप्राईज कसं राहील थांबा थांबा नवरी मुलीला बाहेर घेऊन या नवरीचे मामा नवरीला घेऊन या लग्नाची वेळ झाली नवरी मुलगी आली नवरी मुलगी लग्नाची वेळ झाली नवरी मुलगी नवरी नवरी मुलगी आली नवरी मग बर्थडे निमित्त काय तुला या वर्षी गिफ्ट मिळाली काय मिळण्याची अपेक्षा आहे पुढे असं असत अपेक्षा काय मॉनी आहे काय मिळण्याची अपेक्षा आहे नीट नीट सांगायचं सड के सड आता नवरी मुलगी बर्थडेचं गिफ्ट काय काय असेल गिफ्ट गॅसवर ठेवा गॅसवर ठेवावं लागतं तुला खतरनाक कालच ते लोणावळा लोणावळा कालचंच नाही ना त्याच्यात मग मी तेच म्हणते ना कालच ते कधी राहिला मी काय तीच दिसते इतकी काढायला पाहिजे तो गुंडलो ती मग पहिली मी नाही मला माहिती की इरकणी आनंद माहिती किती इरकणीच असते कुठे बघायला गेला अरे चावत काढले
अरे मैं पुढे बघायचं का नाही मागे पूर्ण खोल मग पूर्ण बघ सुंदर प्रमोद शिंदे प्रसन्न प्रमोद शिंदे याला वाढदिवसानिमित्त श्रावणी आशिष कडून छोटीशी भेट. अरे वा 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 भारी आहे. हे कोणी काढले पण अक्षरा मी करंगळे असं नको वाटलंय माझं. हे प्रसन्नला गिफ्ट आहे. आवडलं का नाही मला माहित नाही. खतरनाक आहे खतरनाक आहे. हे मा हे कसं केलं मला ती भांड्याची मशीन आणली. भांड्याची मशीन भांड्याची मशीन आणलेली. आवडलं का तुम्हाला? खतरनाक खतरनाक. आता तसं एवढं आशिषला मी गिफ्ट दिलं पण त्याला कधीच माझे गिफ्ट आवडले नाही. हे घड्याळ गिफ्टेड आहे ते मग अशी याला एवढं मोठं ग्रेटिंग दाखवलं ते पण मला अजूनपर्यंत कळलं नाही पोरांना काय आवडतं गिफ्ट मध्ये. पण तरी पण मी त्यातल्या त्यात जे चांगलं सुचलंय तो तसा वेगळा प्रयत्न केलाय. सर थँक यू करंगळीनं काढल्याबद्दल. म्हणून गंडवलं गंडवलं मला गंडवलं पंतीच वाटलं होतं नसते पण आधी रत्न दिले की मला पिवळं जॅकेट आधी माझ्यासाठी आणलं माहित ना तुम्हाला ती तिची चेष्टा चालली होती. आधी नंतर गिफ्ट माझ्यासाठी आणलं दिली होय त्याला काय आमचं आत्ताच नाही दीड वर्ष झालं त्याला उपलं का चालू करते काहीतरी काहीतरी दीड वर्षापासून म्हणलं आदिनाथ कालचं खाल्लेलं लक्षात राहत नाही. उगाच घेऊन आणा तुम्ही ब्लॉग नाही का खरंच. खूप खूप थँक्यू. आणि ते मला अजून सुद्धा मिस्ट्री आहे ती किती पानाचं बनवलं कसं कोणी बनवलंय. तर खूप खूप आशिष सरांना आणि श्रावणी मॅमना धन्यवाद. गिफ्ट खूप छान आहे. सेपरेट आर्टिस्ट असतात ते बनवणारे. ते भारी बनवले. आपण त्याच्याकडून बनवून घेतले. आपण नॉर्मली स्केच बघतो वेगळे वेगळे बघतो पण पानातून बनवलेली गोष्ट नारळाचं काय करू विदाऊट कॅसांचा नारळ सोडून आणला आहे. कसं तुला ते गिफ्ट बघून कसं वाटलं? आबाळ ठेंगणं झालं. आबाळ ठेंगणं झालंय की काय? आणि सगळीकडे कसं आनंदमय वादळ आपल्याला बघितलंय का राशी भविष्य असं बघितलंय का? असं अनामाच्या मुलांसाठी आज बाहेर जाऊ नका उधारीचा मार करण्याची शक्यता. दर रविवारी टाकायचं बघायचं की आमचं कालच कंटेंट बघा इकडे बाकी ह्यो मला बोलतो बोलतो बोलला अरे हे जो बघायचंय का म्हटलं अरे ह्याचं मी मोठा फॅन होतो राशी पैसे होते आणि असं करायचं होय. आणि त्याचे तीन चार डायलॉग फेमस होतात ते घ्यायचे. आज आज महिला नोकरदार वर्गांना चार अकरा शुभ आहे. तसंच पांढरे कलर असं करायचं. अ नावाच्या मुलांना पांढरे कलरची चड्डी आज खूप खूप शुभ आहे. खूप खूप शुभ आहे. विपले काय म्हणते आणि असं करा आजचा शुभांक ओपन. आजचा शुभांक आहे 42. नाही बघायची काय म्हणते आजचा शुभांक आहे बोचाळी शेडू पण आणि दर रविवारी टाकेल मॅम. आणि आज आज तुम्हाला वाटेल आकाश ठेंगणं झालं सगळीकडे कसं आपल्या मनासारखं सहज दर रविवारी टाकायचं. कंटेंट सुचतात आणि या कंटेंट मुळे तो महाराष्ट्राचा लाडका झालेला आहे. तेच त्याच्यावरती सुंदर. चला आपल्या पण आज कंटेंट करणार. ब्लॉग आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा आमची मज्जा अशीच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि आमचा असला अवतार इग्नोर करा. झोपेत बिपेत न उठलेला इथूच करायला असं बसणार असं शेवटी आजचं राशी भविष्य.